अमितभाई शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी मागच्याच आठवड्यामध्ये माननीय गृहमंत्र्यांची याच विषयासाठी भेट घेतलेली आहे आणि माझा विश्वास आहे की अमितभाई शाह याच्यातून काहीतरी मार्ग काढतील आणि महाराष्ट्राला न्याय देतील. माफी मागितलेली नाहीये पण अद्याप. आता तो अमितभाई शाहकडे आम्ही हा विषय नेलेला आहे, त्याच्यामुळे एखादी व्यक्ती काय बोलते ह्याच्यावर फार न आपण लक्ष देता, अमितभाई शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की ते ह्याच्यातून महाराष्ट्राला आणि आम्हाला सगळ्यांना न्याय देतील. कारण का ते कुठल्या राज्याचे पक्षाचे नाही आहेत, ते देशाचे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे ते न्याय देतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि मी परवाही त्यांचे मनपूर्वक आभार मानले की मी वेळ मागितल्यानंतर तातडीने महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांनी जी वेळ दिली, आम्हाला ऐकून घेतलं आमचं सगळं, त्याच्यामुळे माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. नितेश राणेने असं म्हटलेलं आहे की माझ्या विचाराचा सरपंच निवडून दिला तरच मी गावचा विकास करेल, तर वेगळ्या विचाराचा असेल ते मी निधी देणार नाही. मी ते काय वाचलेलं नाही, त्याच्यामुळे जी गोष्ट मी वाचलेली नाही याच्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही.